नमस्कार मित्रांनो, आज 8 मे संध्याकाळचे 6 वाजत आहे। आता लगेच रात्री आणि मध्यरात्री देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे, तो राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील या 7 जिल्ह्यांना आज मध्यरात्री अलर्ट आहे, जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। छोटी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू। आज 8 मे संध्याकाळचे 6 वाजत आहे, आता लगेच रात्री मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतर महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक राहील, कोणत्या भागांमध्ये ढगाळ वातावरण, कोणत्या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। राज्यात सध्या सुरू असलेला जो काही वादळी पाऊस आहे त्याचा जोर जरी कमी होताना बघायला मिळत असला तरी पण काही भागामध्ये हा पाऊस बघायला मिळतच आहे। तसेच उन्हाचा चटका ज्या भागांमध्ये पावसाचा प्रभाव कमी झालेला आहे त्या भागांमध्ये वाढताना बघायला मिळत आहे। आज रात्री देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे। आता लगेच रात्री आपण स्क्रीनवर बघू शकता, हा जो परिसर आहे गोरेगाव, प्रतापगड, खेड या परिसरामध्ये आता सध्या देखील पाऊस चालू असेल। या भागातील कोणी शेतकरी मित्र असेल तर कमेंट अवश्य करा आपल्याकडे कसे वातावरण आहे व कसा पाऊस चालू आहे। रात्री देखील या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे। लावासा, रोहा, दिवेघर, दापोली, खेड या भागांमध्ये सुद्धा आता लगेच रात्री मध्यरात्रीपर्यंत पावसाचे वातावरण जे आहे ते राहण्याची शक्यता आहे। पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण बघायला मिळेल, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुणे आणि पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या भागामध्ये पावसाचे वातावरण राहील, ठिकठिकाणी हा पाऊस असेल, सर्वत्र सर्वदूर पावसाची शक्यता नाही। अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये जामखेड, करमला, दौंड तसेच आसपासचा परिसर या भागांमध्ये सुद्धा आता लगेच रात्री मध्यरात्री काही काही ठिकाणी पावसाचे वातावरण बघायला मिळेल, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये शक्यता आहे, जोर कमी आहे, ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागांमध्ये सुद्धा रात्रभरात पाऊस होण्याची शक्यता आहे, विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल, ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे, पावसाचा जोर रात्री आणि मध्यरात्री काही भागामध्ये वाढण्याची शक्यता देखील आहे। त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतर देखील या भागांमध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे, तर काही भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे। कोल्हापूर, कोडोली, सांगली, जत, सोलापूरचा परिसर मुख्यत्वे करून पश्चिम भाग, पंढरपूर, विटा, कराड, इकडं वडूळ, साताऱ्यामध्ये सुद्धा मध्यरात्रीनंतर सुद्धा पावसाचा जोर राहील, तर जास्त जोर सांगली, कोडोली, जत, पंढरपूरच्या दक्षिण भागामध्ये, विटाच्या आसपासच्या परिसरामध्ये, सोलापूरच्या पश्चिम परिसरामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे। आज रात्री मध्यरात्रीनंतर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो। या व्यतिरिक्त मित्रांनो, तुळजापूर, पेठ, लातूर, धाराशिवचा आसपासचा परिसर या भागांमध्ये सुद्धा पावसाचा जोर राहील। लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यरात्री अलर्ट आहे, मध्यरात्रीनंतर काही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। अहमदपूर, उदगीर या भागांमध्ये सुद्धा पावसाचे वातावरण बघायला मिळेल, तसेच बीडच्या दक्षिण भागामध्ये काही काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। नांदेडच्या तुरळक परिसरामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री पावसाची शक्यता आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो, राज्यामध्ये पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल, नाशिक आणि नाशिकच्या मुख्यत्वे करून दक्षिण भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे, हलका पाऊस काही भागामध्ये बघायला मिळू शकतो। पालघर, मुंबई वगैरे या भागांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरणाची शक्यता आहे, काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो। राज्याच्या उत्तरी परिसरामध्ये आज पावसाचा जोर रात्री मध्यरात्री कमी राहण्याची शक्यता आहे। नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये पावसाचा प्रभाव कमी राहील, तरी पण तुरळक भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते। उद्या सकाळपर्यंत मित्रांनो हा पाऊस पडण्याची शक्यता आहे। सर्वाधिक पावसाचा जोर दक्षिण कोकणालगतचा कोल्हापूर तसेच साताऱ्याचा तसेच सांगलीचा परिसर या भागांमध्ये उद्या सकाळपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे। दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसराला अलर्ट असणार आहे, या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील। यालगतचा भाग सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर जास्त प्रमाणात राहील। सकाळपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील वातावरण राहील, तसेच नांदेड, लातूर, धाराशिव या परिसरांसुद्धा पावसाचे वातावरण सकाळपर्यंत राहण्याची शक्यता आहे। विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो। मुंबईपासून तर दक्षिण भागापर्यंत मित्रांनो पावसाचा जोर राहील, पालघरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरणाची शक्यता आहे। ही होती मित्रांनो आज रात्रीची आणि मध्यरात्रीची अपडेट। व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।